देव तू सांगना कुठ गेला हरवनी लेकरची आण तुला बतरता तरी अंधारल्या दागी दिशा अन बेजारल मन उरजळून निघाल बघ कर पल मन आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा रीत तुझ्या दावनला दिवसांत मी पुन्हा एकदा व्लॉग करतोय आणि आजचा सध्या तरी महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे जो आता कोकणामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली अर्थातच चिपळूण या शहरामध्ये चिपळूण खेड असेल प्रचंड भयानक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मी आज असं म्हणणार नाही की मी तुमचं स्वागत वगैरे करतोय चॅनलवर. जी परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीला त्या ठिकाणचे लोक तोंड देत आहेत आणि ही परिस्थिती ते स्वतः तिथे अनुभवतात त्याच्यामुळे त्यांना तितकं माहिती आहे की त्यांच्यावर किती मोठं संकट ओढवलं आहे. तर आज जी पूर परिस्थिती उद्भवली चिपळूणवर तर त्यांना एक मदत म्हणून आम्ही रत्नागिरीकर आज हेल्पिंग हँड रत्नागिरीद्वारे आम्ही थोडी का होईना पण आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही आमच्या परीने जेवढी मदत होईल तेवढी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रत्येकजण आपल्याला जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. ॲक्च्युली हे संकट जरी चिपळूणकरांवर असलं तरी हे संकट आमच्यावर असल्यासारखंच आहे कारण प्रत्येक कोकणकर म्हणजे एक आहे आणि ही मदत जास्तीत जास्त लवकरात लवकर पोहोचावी असं आम्हाला पण वाटतंय. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला का सावे स्वरूपा दाव विठ्ठला तुळशी म्हण ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला का सावे स्वरूपा दाव विठ्ठला तुळशी म्हण ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कसा विसरूपा दाव विठ्ठला तुळशी म्हण ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. रत्नागिरीत पण पाऊस चालू झालेला आहे. तिकडे चिपळूणला आता परिस्थिती काय माहिती आयडिया नाही आहे. ॲक्च्युली आता कामात होतं त्याच्यामुळे काही कळलं नाही परंतु माझ्या तिकडे चिपळूणला खूप सारे माझे मित्रमैत्रिणी आहेत. मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होतो त्यांना कालपासून परंतु नाही झालं तशीशी कॉन्टॅक्ट. पण आम्ही केलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचावी लवकरात लवकर असं वाटतंय. त्याप्रमाणे आम्ही मग काय केलं की सुका खाऊ पाणी पाण्याची बॉटल कपडे जुने कपडे किंवा चांगले चांगल्या सुधीतले कपडे असे आम्ही त्याचं ठरवलं. आम्ही जनतेला आव्हान असं करत आहोत की तुम्ही देखील स्वतः या हेल्पिंग हँडमध्ये सहभागी व्हा आणि त्याचप्रमाणे जर आपण शक्य असेल तर चिपळूणमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांना जी आता मदत लागते मग ते श्रमदान असेल किंवा ज्या सगळ्या गोष्टी असेल तर तिथे जाऊन आपल्याला करायला काही हरकत नाही आहे. करावास सोसला रातंदिस तुझा मानुनिया कौल नाही ओलांढलीस हो घरातच करावास सोसला रातंदिस तुझा मानुनिया कौल नाही ओलांढलीस. सगळं पॅकिंग चालू आहे. मी पण मदतीला लागलेलो आहे. खूप जण आहेत आणि आज खऱ्या अर्थाने टीमवर्क पण दिसून येत आहे आणि पूरग्रस्तांसाठी जी मदत आहे ती मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. खूप बरं समाधान वाटतं की आम्ही
छोटं का होईना पण आमच्याकडून छोटीशी एक मदत जाते या पूरग्रस्त लोकांसाठी, आमच्या कोकणातल्या लोकांसाठी, आमच्या घरातल्या लोकांसाठी. खूप वाईट वाटतंय हे सगळं बघताना, ही परिस्थिती बघताना, पण निसर्गासमोर आपण काहीच नाही करू शकत. गोड लागणाची वार, गोड लागणार शेत, चंद्रभागेच्या तीराची आम्हा बोलावत रेत. तुझ्या नावा वेन नसे काही ठाव विठ्ठला. आज हा ब्लॉग बनवण्याचा मागचा उद्दिष्ट असा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे की आपल्या रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे त्या परिस्थितीसाठी आपण पूरग्रस्तांना मदत करतोय ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी मी माझ्या परीने ब्लॉगमार्फत का होईना पण मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली तर जास्तीत जास्त लोकांची मदत कार्य इकडे मिळेल. आणि प्लीज जी पूर परिस्थिती आपल्या कोकणावर उद्भवली आहे तर कृपा करून सगळ्यांनी जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना जेवढं शक्य होईल तेवढ्यांनी मदत कार्य करावं. आज ज्यांनी ज्यांनी आपल्या पूरग्रस्त चिपळूणसाठी जी मदत केली त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद. खूप सारी मोठी मोलाची मदत केली तुम्ही आणि तुम्ही मदत केली म्हणून आज सगळं हे तुम्हाला बघायला मिळत आहे. तुम्ही आता बघितलं असाल इथे सगळ्या पिशव्यांमध्ये आम्ही वेगवेगळे गोष्टी बांधल्या आहेत, म्हणजे तांदूळ असेल, तेल असेल, मीठ असेल, मसाला असेल आणि बाकी इतर छोट्या छोट्या गोष्टी आम्ही बांधलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि अजूनही काम चालू आहे मोठ्या प्रमाणावर. लास्ट टाईम कोल्हापूरला पण अशी परिस्थिती उद्भवली होती, त्यावेळेस रत्नागिरीकरांनी खूप सारी मदत पाठवली कोल्हापूरला, परंतु मला याच्यामध्ये सहभागी होता नव्हतं आलेलं. परंतु ह्यावेळेस मी स्वतःला खूप समाधानी मानतो की मला ह्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये मला सहभागी होता आलं आहे आणि हे माझ्या आयुष्यात नेहमी लक्षात राहील की ह्यावेळेस माझ्याकडून छोटीशी का होईना मी हेल्प केली होती. जीव झाला का जावे सरूप दाव विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला माया बापा विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला माया बापा विठ्ठला पांडुरंग. जेवढं साहित्य आलंय तर ते साहित्य वेगवेगळं करण्याचं सगळं काम चालू आहे आतमध्ये. आता मी फक्त एवढंच म्हणू शकतो की जी परिस्थिती उद्भवली आहे त्यात आपण काहीच करू शकत नव्हतो, कारण निसर्गावर सगळं डिपेंड आहे. परंतु आपण जर निसर्गाला आपण जर निसर्गासोबत आपण चांगलं राहिलो तर साहजिकच निसर्गसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने वागणूक देतो. परंतु आजकाल जर आपण बघायला गेलो तर आपण निसर्गाशी विल्हेवाट लावायला सुरुवात केलेली आहे, तर हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. जर आपण जसं आपण वागू तसं आपल्याला सगळं मिळत असतं. आज खरंच मला खऱ्या अर्थाने आज मला कोकणी असल्याचा खूप अभिमान वाटतोय, कारण कोणतंही संकट असो पहिला कोकणी माणूसच पुढे असो मदतीसाठी आणि आज पुन्हा एकदा दिसून आलंय. मला या आमच्या कोकणावर आमच्या कोकणातल्या माणसांवर खरंच खूप गर्व वाटतोय. म्हणजे माणूस की काय असते हे एखाद्या वेळेस संकटाच्या वेळेस कळतं आणि खरं कोकणी माणूस खरं दाखवून देतो आणि हे कोकणी माणसाचं खरं वैशिष्ट्य आहे. तर आजची आता परिस्थिती जी आहे चिपळूणला तर ती लवकरात लवकर पहिल्या होतं तसं होऊ दे, सगळं क्लिअर होऊ दे सगळी परिस्थिती, अशीच एक प्रार्थना आहे. गोड लागणाची वार, गोड लागणार शेत, चंद्रभागेच्या तीराची आम्हा.